खरं म्हणजे आपला भंडारा जिल्हा हा एकीकडे निसर्गाने अतिशय वैविध्यपूर्ण असा जिल्हा केलाय, गोसेखुर्द सारखं सुंदर जलाशय, अत्यंत सुंदर या ठिकाणी वॉटर बॉडीज आपल्याला पाहायला मिळतात, हा तलावांचा जिल्हा आहे, हा जंगलांचा वनांचा जिल्हा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असलेले लोक या जिल्ह्यामध्ये आपल्याला शेतकरी पाहायला मिळतात, आणि हा धानाचा जिल्हा आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धानाची शेती केली जाते। मला कल्पना आहे की यावेळी काही भागामध्ये धानावर त्या ठिकाणी खोडकिडेचा प्रादुर्भाव झालाय, मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की ज्या ठिकाणी खोडकिडीमुळे आमचं धान नष्ट झालं असेल त्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना आवश्यक ती सगळी मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी केली जाईल, हा विश्वास मी आपल्याला देऊ इच्छितो।